कवी म्हटला की झाडं वेली पक्षी फुलं वारे तारे हे सारे आप्तजन आले. माणसांच्या हुंक्यापेक्षा झाडात लपलेल्या कोकिळाच्या कुजनाकडेच त्याचं अधिक लक्ष. डोळ्यातल्या अश्रूबिंदीपेक्षा गवत पात्यावरच्या दवबिंदूची अधिक वास्तुपुस्त. सुरेश भटांना वेड माणसांच्या सुखदुःखाचं. झंझावातच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय, आज मराठी माणसाला मराठी कवितेला माणसांची आवश्यकता आहे, कारण ही माणसं आहेत म्हणून कविता आहे. महाराष्ट्राला माणसांच्या कवितेची गरज आहे आणि झाडं किंवा पाखरांपेक्षा मराठी माणसं निश्चितच अधिक महत्त्वाची आहेत. झाडं बेकार होत नसतात, पाखरांसमोर महागाईचा प्रश्न नसतो. एखाद्या जातीय दंग्यात भर रस्त्यावर एखादं झाड कापलं गेल्याचं एकही उदाहरण ऐकिवात नाही. ज्यांना सत्य सोसवत नाही तेच इसम साधारणपणे अशा अधांतरी निसर्ग कविता लिहितात. निसर्गाचा विचार करूच नये असंही माझं म्हणणं नाही, पण आपल्या महाराष्ट्रात आता तरी आपणा सर्वांनी माणसाच्या दुःखाचा विचार करायला नको काय. पण असं असलं तरी भटांच्या कवी मनानं निसर्गातील प्रतिमांशी संपूर्णपणे दुरावा ठेवला असं नाही म्हणता येणार. कळत नकळत त्यांच्या कवितेत निसर्ग डोकावत राहतोच. कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस, कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस, रंगी बेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास. आज बऱ्याच दिवसांनी झाले मोकळे आभाळ, आज बऱ्याच दिवसांनी झाले मोकळे आभाळ, दूर तरळे ढगांची शुभ्र मुलायम माळ. किती दिवसांनी पडले उन पिवळे धमक, किती दिवसांनी पडले उन पिवळे धमक, किरणांच्या वर्षावात नाते सावळी सडक. कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस, रंगी बेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास. आज कसे आठवले बघ तुलाच भलते ग, आज कसे आठवले बघ तुलाच भलते ग, मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, मेहंदीच्या पानावर मन अजून. अजून तुझ्या